तुमचं झालं असेल तर मी भाषण करते. स्टॉप 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 स्टॉप. आपण पक्षासाठी नाही आलो, आपण गडकरी साहेबांचे आभार मानण्यासाठी इथे आलेलो आहोत. मी उत्तर देऊ शकते पण मी देणार नाही. जेव्हा जेव्हा कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही जातो, तुमचं झालं असेल तर मी भाषण करते. स्टॉप 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 स्टॉप. आपण पक्षासाठी नाही आलो, आपण गडकरी साहेबांचे आभार मानण्यासाठी इथे आलेलो आहोत. मी गडकरी साहेबांचे मनापासून आभार मानते. मी उत्तर देऊ शकते पण मी देणार नाही. आज आपण सगळेच गडकरी साहेबांचे आभार मानण्यासाठी आलेले आहेत, कारण का संसदेत अनेक वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादामुळे मला संसदेत काम करायची संधी मिळाली. आणि त्यामध्ये अनेक वर्षाच्या अनुभवामध्ये एक अत्यंत सुसंस्कृत आणि महाराष्ट्राचं आणि देशाचं हित बघणारा कुठला नेता आणि मंत्री असेल ज्याचं नाव इतिहासात लिहिलं जाईल, म्हणजे माननीय गडकरी साहेब आहेत. गडकरी साहेबांकडे कधीही काम घेऊन गेलं तर गडकरी साहेब कधीही पक्ष बघत नाहीत, ते काम बघतात. त्याच्यामुळे मी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या वतीने जाहीरपणे त्यांचे मनपूर्वक या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचे आभार मानते की अतिशय चांगलं काम. आणि गडकरी साहेबांचं काम फक्त चांगलं नसतं, कामाचा दर्जाही चांगला असतो. कारण माझ्या मतदारसंघातले जे गडकरी साहेबांनी केलेले रस्ते आहेत, त्यांनी अजून कुठला त्याच्यात फारसे खड्डे कुठे दिसत नाहीत. बाकीच्यांचं हे बोलायसाठी व्यासपीठ नाही, त्याला दुसऱ्या व्यासपीठावर जरूर मी बोलीन, पण अतिशय चांगले दर्जाचे रस्ते आणि काम गडकरी साहेबांच्या दूरदृष्टीने झालेले आहे, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्याच्यासाठी आमच्या सगळ्यांच्याच वतीने, कारण अनेक वर्ष संजय जगताप असतील किंवा इथले स्थानिक आमदार भीमराव तापकीर असतील, संभाजी झेंडे, सचिन दोडके असेल त्यांच्याबरोबरचा पाठपुरावा असेल, किंवा काका चव्हाण असतील, गडकरी साहेबांनी पुण्यासाठी सगळ्यात मोठं माझ्यासाठी काम जे केलं असेल ते म्हणजे वारज्याचा पूल आणि त्याच्यावर थांबलेले ॲक्सिडेंट्स. म्हणजे हे सगळ्यात त्यांचं चांगलं काम. म्हणजे रस्त्याचा दर्जा तर चांगला आहे, पण नऱ्यामध्ये सगळ्यात जास्त ॲक्सिडेंट्स हे त्या काळात व्हायचे. आणि सेव्ह लाईव्स नावाची एक संस्था आहे, ती सेव्ह लाईव्सच्या गडकरी साहेबांना मी जेव्हा विनंती केली की इथे माझ्याकडे फार ॲक्सिडेंट्स होतात तर आपण मला मार्गदर्शन करा, तर त्यांनी सेव्ह लाईव्स नावाचा NGO पाठवला खडकवासल्यात. आणि आज मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की नॅशनल हायवेची संपूर्ण टीम ही गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि सेव्ह लाईव्स नावाचं NGO आज वारज्यामध्ये किंवा त्या संपूर्ण भागामध्ये नऱ्याला जिथे आठवड्याला ॲक्सिडेंट्स व्हायचे, आज माझीच दृश्य लागून आहे, पण गेले 6-8 महिने झाले एकही ॲक्सिडेंट तिथे झालेला नाही. आणि हे सगळं श्रेय हे गडकरी साहेबांनी सेव्ह लाईव्स नावाचा जो NGO आम्हाला दिला. आणि माझी गडकरी साहेबांना विनंतीही होती, अनेक वेळा दिल्लीमध्ये त्यांचं मार्गदर्शन आम्ही घेतो, की बारामती लोकसभा मतदारसंघात आणि शिरूरला अमोलदादांना मला तुम्ही मार्गदर्शन करावं. आमच्या सगळ्या मतदारसंघात आम्ही 0 ॲक्सिडेंट आमचे मतदारसंघ करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. त्याच्यासाठी त्यांचं मार्गदर्शन हे सातत्याने असतं. हा खूप चांगला कार्यक्रम आज त्यांनी उपक्रम घेतला आहे. माझी एकच विनंती आहे, जे खरंच काम पेंडिंग आहे आणि त्याचं उत्तर अनेक वेळा संसदेत गडकरी साहेबांनी दिलेलंही आहे, की पुण्यावरनं साताऱ्याला जर रस्ता जातो त्याचा फार वर्षाचा त्यांचंही ते दुखणं आहे, कारण का गडकरी साहेब पार्लमेंटमध्येही अनेक वेळा त्याच्याबद्दल बोलले की पुणे ते सातारा रस्ता
तो एक जो प्रॉब्लेम पेंडिंग आहे त्याच्याबद्दल त्यांनी त्यांचं लक्ष आहेच, पण त्याच्यात अनेक तांत्रिक अडचणी आहे त्याची जाणीव मला आहे, पण या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य आहे की ते तो विषय इथे मांडणं. आणि त्याचबरोबर मी गडकरी साहेबांना विनंती करीन, हा तुमचा विषय नाही पण ट्रॅफिक आणि ह्याच्यात तुमचा खूप प्रगल्भ आणि उत्तम असा अनुभव आहे. पुण्यामध्ये आणि हिंजवडीला जात असताना तुम्ही नवीन ब्रिज वगैरे केलेले आहेत, पण प्रचंड ट्रॅफिक हा पुण्यावरनं हिंजवडीला जाताना, आदरणीय पवार साहेबांच्या स्वप्नातला हिंजवडी ज्याची सुरुवात झाली त्याच्या मागे एवढाच विचार होता की ह्या भागातल्या सगळ्या मुलांना हाताला मेरिटवर चांगलं काम मिळावं, म्हणून राजीव गांधी इन्फोटेक पार्कची स्थापना झाली आणि आज 6 लाख लोक तिथे काम करतात. अतिशय उत्तम पद्धतीने ते सगळं काम चाललेलं आहे, पण तिथे आजही ट्रॅफिकचा प्रचंड अडचण होते आणि तासन तास लोक, मेट्रोचं काम चाललं आहे, मोठ्या रस्त्यांचं काम चाललं आहे, पण अजून तिथून अपेक्षित असा रिझल्ट आम्हाला मिळत नाही आहे. त्याच्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून संग्राम थोपटेंच्या आणि माझ्या वतीने मी गडकरी साहेबांना आणि प्रशासनाला विनंती करेन, कारण का प्रशासनाकडे अनेक वेळा आम्ही त्याचा फॉलोअप करतो आहे पण त्याच्यातून प्रश्न अजून सुटत नाही आहे. त्याच्यामुळे हिंजवडीसाठी आज देवेंद्रजी उपस्थित आहेत, तुम्हालाही मी विनंती करीन की पुण्यामधली सत्ताही आपल्याचकडे आहे, तर पुण्यातले रस्ते, पुण्याचा ट्रॅफिक याच्यासाठी जर गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक चांगला रिव्ह्यू आपण जर घेऊ शकला तर आज खरंच पुण्यामध्ये तासन तास मुलं असतील, कामाला लोक जाणारे असतील, त्यांना त्रास होतो आहे. पुणे सगळ्या दिशेने वाढत चाललं आहे, पण ट्रॅफिकचा विषय आणि या प्रश्नामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र राजकारण बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी काहीतरी मार्ग पाडला पाहिजे आणि त्याचं नेतृत्व ह्या प्रश्न सोडवण्याचं गडकरी साहेबांनी ती पालकत्व घ्यावं अशी मी आमच्या सगळ्यांच्या वतीने गडकरी साहेबांना विनंती करते. आज या कार्यक्रमाला नॅशनल हायवेच्या सगळ्या टीमनी आम्हाला आमंत्रित केलं, याबद्दल मी त्या टीमचेही मनपूर्वक आभार मानून आमच्या या सगळ्या रस्त्यांसाठी जे सहकार्य आपण बारामती लोकसभा आणि शिरूरला केलं याबद्दल विनम्रपणे आपले आभार मानून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी.